ಪದ್ದಾದ ಪುನಿ ಹಿರವು ಜಗದ್ದೈವ ವಿಠಲ ವಿಠಲ ಪುಟ ಅಂತಾನ ಏ ನೀಕೆಲೆ ಮಾದಿ ನೀವು ಸಿದ್ಧಿಗಿಲಿ ಐದನೇ ನಾಯಿಗಳ್ಳದ ವಾಸನ ಮಾಡೋ ಅಯ್ಯ ಹೇ ನೀಕೆಲ ಒಪ್ಪ ಅಂತ ಮೇರ್ಕರಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಮಾಯ ಸಾರಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕಿರ್ತನ್ ಕುನಿ ಕೋರುಷ್ಯ माणसं म्हणते बायाले घेणं माया मात्र मजा मारून मी मेल्यावर दिसते देव म्या म्हटलं तू मेल्यावर देव दिसते तर मसण्या मरणा आताच बाया मोठे अहंकार करते मीच होय तो टिकली दुसरी टिकली नसती तिले म्हणणं जाणं 6 महिन्यासाठी मग तिथं गेल्यावर फोन करते पप्पाचे बाबा ऑफिस झालं असं तर येऊन जाणं काय कामाचं दादा आम्ही त्या मान सन्मानाच्या लागलो दादा त्या मान सन्मानाच्या माग लागलो आणि खऱ्या देवाची भक्ती विसरलो आणि ते देव सजीव रूपात जन्माले आले ते देव संतांच्या रूपात जन्माले आले आणि तेच देव दादा आमच्या ज्ञानोबा रूप ज्ञानोबा रायांच्या रूपात जन्माले आले मग आज जे आम्ही त्यांचे जन्मोत्सव साजरे करतो त्या राजांची जयंती करतो ते राजा आता आले छत्रपती शिवाजी राजा आता आले महाराणा प्रताप आता आले पण त्याच्या आधी आमच्यामध्ये एकमेव राजे होऊन गेले दादा ते म्हणजे कोण तर 600 वर्षापासून वारकरी संप्रदाय दादाच्या राजाच गुणगान गातो दादा तो राजा कोण ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाला संप्रदाय गेल्या काही वर्षांपासून आजपर्यंत राजा राजाचं गुणगान गायतो मग राजा आहे छत्रपती शिवाजी राजे राजा आहे मोबाईल इकडे इकडे इकडले बोलू नका तुम्ही ऐकण्याचा कार्यक्रम आहे आणि आयोजक मंडळी इकडे दिसून आली इकडे वाहन जे लोक व्यवस्था बनाने दी तू नाही बिगाड करत दे बैठो ना काम करा बोल काकू म्हणून जाणं गेलं तुले उठलो तू जाणे तुझ्या कारभार जाणे आम्हाला काय करायला लागते काय ज्ञानियांचा तो राजा आहे आमचे राजा ज्ञानियांचे राजा रानमारा दादा राजा छत्रपती शिवाजी राजे राजे आहेत संभाजी राजे राजे आहेत दादा पण राजाकडे काय हवं राजाकडे काय हवं संपत्ती होती ज्ञानवारांकडे संपत्ती कोणती आहे उभारीला ध्वज लोकावरी उभारीला ध्वज तिही लोकावरी उभारीला ध्वज तिही लोकावरी चराचरी किती जाते ऐसी चराचरी किती जाते उभारीला ध्वज तिही तुकोबार रायांचं शिष्य छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे सुपुत्र असेल तर ते संभाजी महाराज तुकोबार रायांनी गाथा लिहिली ज्ञानोबा रायांनी आमच्यासाठी गुणात दीपिका ग्रंथ दिला आणि छत्रपती शिवाजी राजांनी संभाजी राजेसारखा पुत्र दिला मग संभाजी राजांना वाटलं आपण या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे त्याच्यामुळे बोधभूषण नावाचा
ganti ada na Vikhala 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 दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलो दुसऱ्याचा उत्कर्ष काको जास्त बोलांत बळबळ आहे म्हणते कमी बोला तर मुकण्या आहे म्हणते लवकर लग्न करा तर लग्नाचे नका म्हणते नका करू तर बियाली ठेवलाय म्हणते त्याच्या घरी रोज रोज जा काम धंदा नाही म्हणते नका जो तो अहंकारी आहे म्हणते लोक बोलल्याशिवाय